आम्मी आलो आता वर आणि बोट पूर्ण हालत आहे. हाय नमस्कार सर्वजण, मजेत ना? तर मी आजच सर्वांत स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आपण अशा ठिकाणी आहे जिथे 10 वर्षापूर्वी खूप मोठं रिसॉर्ट होतं आणि आता ते पूर्णपणे बंद पडलेलं आहे. मला ते पूर्ण एक्सप्लोर करून दाखवणार आहे, ते रिसॉर्ट कसं आहे किंवा 10 वर्षापूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे. स्टार्ट करूया आता आपण नवीन व्हिडिओ. तुम्ही बघू शकता मागे, माझ्या मागे पूर्ण स्ट्रेट रस्ते आपल्याला जायला. तर कोणाला यायचं असेल किंवा फोटोशूटसाठी किंवा पार्टी वगैरेसाठी आता बेस्ट एरिया हा, म्हणजे फोटोशूटसाठी पण चांगला एरिया आणि बाकीच्या गोष्टी पण त्या तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. आता इथे येऊन थांबलो, मी बघू शकता माझ्या मागे तर त्यांचं ऑफिस होतं आणि तिकडे स्विमिंग पूल आणि मेन रिसॉर्ट तिकडे होता आणि इकडे पूर्ण 1-2 किलोमीटरवर पूर्ण झाड आहेत आणि तिकडे मागे लेक आहे. तर तिकडे आपण थोड्या वेळेला जाऊ. आता आपण पहिला जाऊया तिकडे लेक आणि आता रिसॉर्टकडे जाऊयात आपण. चला तर रिसॉर्टकडे बघू शकता हा एरिया. तर इकडे बंगले आहेत. आम्ही रिसॉर्टच्या आतमध्ये आलो. खूप छान आहे इकडे फोटोशूटसाठी पण आहे. फोटोशूटसाठी चांगली बेस्ट एरिया आणि पावसाळ्यामध्ये तर अजून चांगला व्ह्यू येतो इकडं. तर खेळण्यासाठी पण भरपूर काही बनवलेलं आहे इकडं. तुम्ही बघू शकता इथे खूप चांगलं रिसॉर्ट होतं, आता पूर्णपणे बंद पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता माझं मागे गार्डन आहे. तर गार्डनमध्ये काहीच नाही आहे. चल तर बघूया तरी पण काय काय आहे की नाही आतमध्ये. तुम्ही बघू शकता म्हणजे तिकडे जाल तिकडे तुम्हाला ना फक्त चिकूची आणि आंब्याची झाडं दिसतील. बघू शकता चिक्कू, तर किती मोठे मोठे चिक्कू आहे तिकडे. भरपूर म्हणजे भरपूर चिक्कूचे झाड आहे तिकडे. गार्डनची अवस्था बघू शकता तुम्ही कशी. तरी 10 वर्षापूर्वी किती छान होतं इकडे सर्व काही आणि आता 10 वर्षानंतर बघा त्याची अवस्था काय झाली आहे. एकदम मस्त बनवलेलं त्यांनी. तर इकडे चेंजिंग रूम वगैरे होतं, टॉयलेट वगैरे इकडे होतं सर्व आणि इकडे समोर लॉजेस वगैरे होते छोटे 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 रूम आहेत इकडे. तुम्ही बघू शकता म्हणजे एक्सप्लोर करण्यासारखं खूप छान छान आहे इकडे. तुम्ही अवस्था बघू शकता आता त्या रूमची कशी अवस्था झाली आहे. तर आम्हाला आता फिरता फिरता बघू शकता तुम्ही काय भेटलं आहे. तर छोटे छोटे फनस आहेत, अजून मोठे झाले नाही आहेत. वर पण आहेत अजून भरपूर आहेत. किती मोठे मोठे फनस आहेत. पहिलं बघा आरशिगिरीमध्ये किती गर्दी असायची. भरपूर म्हणजे सॅटर्डे संडेला तर भरपूर गर्दी असायची. आम्ही पण बघायचो, भरपूर जण यायचे इकडे. आता कोणीच येत नाही इकडे. हा बघा रिसॉर्ट. हा रिसॉर्ट 10 वर्षापूर्वी कसा असेल हा तुम्हीच विचार करा. जो 10 वर्ष बंद होऊन सुद्धा आता रिसॉर्ट चांगला दिसतो. आपण आलोच आहेत तर आतमध्ये जाऊन बघूयात आपण काय आहे की नाही, जायला रस्ता आहे की नाही बघतो.
तुम्हाला पण दाखवतो काय असेल तर दिसत असेल तर काय दाखवतो तुम्हाला पण. चल तर आतमध्ये जाऊया आपण. इथे गेट आहे बघू ओपन झाला तर जाऊ आतमध्ये. तर ओपन झालंय. तुम्ही जातो आतमध्ये. तुम्ही सिडेनवर गाणं बघू शकता. इथे आतमध्ये वगैरे बघू शकता कसं. कसं होतं सर्व काही. तुम्ही तर पूर्ण रिसॉर्ट बघितलंच असेल आता. हा तुमचा रिसॉर्ट म्हणजे मेन एरिया हाच होता. तर इकडे पुढे स्विमिंग पूल आहेत. चाल तर मग तुम्हाला दाखवत होते स्विमिंग पूल. तुम्ही बघू शकता. तुम्ही स्विमिंग पूल बघू शकता. आता स्विमिंग पूलची सध्या काय अवस्था आहे. पहिलं स्विमिंग पूल आणि दुसरा तिकडे स्लाइड वगैरे बघू शकता तुम्ही किती मस्त आहेत. आणि तिकडे एक छोटासा स्विमिंग पूल अजून एक तिकडे आणि तिकडे लेक आहे. आज रिसॉर्टची काय अवस्था आहे. इकडे तर पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. आता तुम्हाला नेतो मी आता तिकडे जिकडे मेन सर्व काय होतं म्हणजे लेक आहे आणि स्विमिंगसाठी आणि रेन डान्स वगैरे सर्व तिकडेच होतं. चालूयात आपण आता तिकडे. फायनली मी आता तिथे पोहोचलो आहे जिथे रेन डान्स होतं बोटिंग होती आणि जो लेक आहे. आता मी तिकडे पोहोचलो आहे. जाऊयात आता आतमध्ये. इकडे रेन डान्स वगैरे होतं. अजूनही तसं तसं स्ट्रक्चर आहे पूर्ण. तुम्हाला मी एक म्हणजे बोट दाखवतो आहे. ती बोट नाही आहे जे बोटचं स्ट्रक्चर आहे फक्त. आणि तिथून तुम्ही पूर्ण व्ह्यू घेऊ शकता म्हणजे लेकचा पूर्ण व्ह्यू घेऊ शकता तुम्ही. अशा ठिकाणी ते बनवलं आहे. मला दाखवतो मी ते कसं बनवलं आहे. आलो आता इकडं. हीच ती बोट. बोट नाही आहे स्ट्रक्चर आहे बोटचं फक्त. तर मस्त बनवलं आहे. त्या एरियाला बोलतात टायटॅनिक पॉईंट. आम्ही आलो आता वर आणि पूर्ण हलतंय. बोट पूर्ण हलतंय. तर जास्त काही मी पुढे जात नाही कारण की पूर्ण जुनं आहे. त्याच्यामुळे कधी तुटेल काही सांगू नाही शकत. आपण इथेच बरं आहेत. आम्ही आलो आता टायटॅनिक पॉईंटवर. एरियाला टायटॅनिक पॉईंट बोलतात कारण बोटचं स्ट्रक्चर आहे. आणि इथून व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. किती मस्त व्ह्यू दिसतो लेकचा. आणि ते सिनेमॅटिकमध्ये मी टाकेलच. आणि आता जाऊयात आपण तिकडे बोटिंग एरियाकडे जाऊयात आपण. आपण आलोत बोटिंग पॉईंटवर. तुम्ही बघू शकता बोट्स त्यांची अवस्था काय आता सध्या. भरपूर बोट आहेत. 2 सीटर आहेत. 4 सीटर आहेत. 3 सीटर आहेत. तिकडे पण आहेत. सर्वांची अवस्था खराबच आहे आता सध्या. आणि इकडे लेक खाली हर्षगिरी लेक फार्म बोटिंग. तर बघू शकता तुम्ही. ते इकडे बोटिंगसाठी एरिया होता. आणि हा पूर्ण लेक आहे. फायनली आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि तुम्हाला सर्वांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ बनवतच राहील. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये.